सकाळ सुस्वागतम। व्हिडिओ लेक्चर आपण रेकॉर्ड करतो दररोज, त्यामुळे ज्यांना आत्ता हे लेक्चर पाहणं शक्य होत नाही, अटेंड करणं शक्य होत नाही, ते युट्यूबवर जाऊन पाहू शकतात आणि अभ्यास करू शकतात। चला, अभ्यासाला विषय घेतलेला आहे आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी, हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि आपण प्रकरण क्रमांक 3 त्यातला ब भाग जो आहे मागणीची लवचिकता हा अभ्यासलेला आहे, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड। आणि या प्रकरणावरील स्वाध्याय आपण सोडवू। स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे, प्रकरण संपलं की तुम्हाला स्वाध्याय दिलाय, म्हणजे प्रश्न दिलेले आहेत। या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया आणि उत्तरे पण समजावून घेऊया। प्रश्न क्रमांक पहिला अ असतो, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। वस्तुनिष्ठ याचा अर्थ एका एका गुणाचे हे प्रश्न असतात आणि सूचना लक्षात घ्यायच्या। काय सूचना दिली आहे पहिल्या प्रश्नामध्ये? खालील विधाने पूर्ण करा। विधान पूर्ण लिहायचं, फक्त उत्तराचा पर्याय लिहायचं सांगितलंय का? नाही। क्रमांक 1, रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता। आता क्ष अक्षावर मागणीची किंमत लवचिकता किती आहे? पर्याय दिलेले आहेत, अ 0, ब 1, क अनंत आणि ड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1। चार पर्याय दिलेत आणि मी उत्तरे मार्किंग करून ठेवलेलं आहे, याचं उत्तर आहे 0। ही क्ष अक्षावर मागणीची किंमत लवचिकता 0 असते, कारण वक्र जो संपूर्ण अलौचिक मागणीचा वक्र जो आहे तो उभा असतो अ आणि य अक्षाला समांतर। मागणीची लवचिकता क्ष अक्षावर 0 असते। नंतर दुसरं विधान दिलेलं आहे, रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता। आता य अक्षावर किंमत लवचिकता अनंत आहे, तुम्हाला माहिती आहे की आडवा वक्र असतो क्ष अक्षाला समांतर। पर्याय दिलेले आहेत 0, दुसरा पर्याय ब दिलेला आहे 1, क दिलेला आहे अनंत आणि ड दिलेले आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1 आणि अचूक उत्तर आहे अनंत। मग तुम्ही हे वाक्य पुन्हा लिहायचंय, रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता, यांनी इथे उत्तर लिहायचं अनंत आणि त्याच्या खाली पेन्सिलने, चिस पेन्सिलने दोन रेषा मारायच्या, बाकी रंगीबेरंगी पेन वापरायचे नाहीत परीक्षेमध्ये। पुढचं तिसरं विधान आहे, क्ष अक्षास समांतर असलेल्या किंमत लवचिकतेचा मागणी वक्र, म्हणजे क्ष अक्षाला समांतर असा आपण अक्ष काढतो की नाही, हा असा वक्र कोणता आहे? आता तो तुम्हाला माहिती आहे अनंत लवचिकतेचा आहे। पर्याय तर पहिलाच आहे, अ संपूर्ण लवचिक मागणी, ब संपूर्ण अलौचिक मागणी, क जास्त लवचिक मागणी आणि ड कमी लवचिक मागणी। तर हा असा आडवा जो म्हटलाय ना क्ष अक्षाला समांतर, हा आहे संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र। मग पूर्ण वाक्यात लिहायचंय, क्ष अक्षा समांतर असलेल्या किंमत लवचिकतेचा मागणी वक्र, संपूर्ण लवचिक मागणी वक्र, असं पूर्ण विधान लिहायचंय। चौथं विधान दिलेलं आहे, किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र, म्हणजे किमतीमध्ये बदल थोडा असतो आणि मागणीमध्ये बदल जास्त असतो, त्यावेळेला मागणी वक्राचा आकार कसा बनतो? त्याचे पर्याय दिलेले आहेत, अ पसरट, ब तीव्र उताराचा आणि क आयताकृती परिवलयाचा आणि ड समांतर। आता इथे म्हटलेलं आहे की किमतीतील बदल कमी आहे आणि मागणीतला बदल जास्त आहे, म्हणजे इथे बदल थोडा दाखवायचा आणि इथे मागणीचा बदल जास्त असतो हा बदल, आणि मग जर असा वक्र काढल्या तर कसा बनेल? हा अतिशय पसरट वक्र बनतो हा असा, म्हणून उत्तर येणार आहे पसरट। पूर्ण वाक्यात लिहायचं, किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र पसरट। पुढचं विधान आहे पाचवं, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल टू 0, म्हणजे मागणीची किंमत लवचिकता 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू टिंबटिंब। पर्याय, अ सुखसोयीच्या, ब सर्वसाधारण, क जीवनावश्यक आणि ड अत्यावश्यक। उत्तराचा अचूक पर्याय आहे क जीवनावश्यक, की जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत किंमत लवचिकता, मागणीची लवचिकता ही 0 असते, कारण का?
तर किंमत बदलाचा त्या वस्तूंच्या मागणीवर कोणताही परिणाम होत नाही, म्हणून इथे उत्तर लिहायचं जीवनावश्यक वस्तू। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा। एक विधान दिलेलं असेल आणि तिथे योग्य असा पारिभाषिक शब्द आपण सुचवायचा आहे। क्रमांक एक, फक्त उत्पन्नातील बदलाचा मागणी उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल, म्हणजे उत्पन्नामुळे मागणी बदलते ते आपण अभ्यासलेलं आहे, ती संकल्पना किंवा पारिभाषिक शब्द आहे मागणीची उत्पन्न लवचिकता। दोन, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम, म्हणजे एका वस्तूची किंमत बदलली तर दुसऱ्या वस्तूची मागणी बदलते, याला मागणीची छेदक लवचिकता म्हणतात। त्याचं उदाहरण घेतलं की चहा पावडरची किंमत बदलली तर त्याचा परिणाम कॉफीच्या मागणीवर होतो, त्याला क्रॉस इलॅस्टिसिटी किंवा मागणीची छेदक लवचिकता असे म्हणतात। क्रमांक तीनचं विधान, किमतीतील बदलांमुळे वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल, किंमत बदलली की वस्तूची मागणी बदलते, पारिभाषिक शब्द आहे मागणीची किंमत लवचिकता। चार, मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता, मागणीमध्ये अनंत बदल होतो त्यालाच काय म्हणायचं, मागणीची संपूर्ण लवचिकता। पाच, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता, म्हणजे जेवढा बदल किमतीमध्ये टक्केवारीत होईल तेवढाच बदल मागणीमध्येही शेकडा टक्केवारीत होईल, त्यालाच म्हणतात मागणीची एकक लवचिकता, म्हणजे समान बदल। की 10% किंमत बदलली तर 10% मागणीमध्ये बदल होतो, त्याला मागणीची एकक लवचिकता असे म्हणतात। प्रश्न क्रमांक तीन आहे, खालील सहसंबंध पूर्ण करा। सहसंबंध याचा अर्थ या दोन बाबींच्या मध्ये काय कोरिलेशन आहे, सहसंबंध आहे। पहिलं वाक्य, संपूर्ण लवचिक मागणी, त्याचं सूत्र दिलेलं आहे पा, एडी बरोबर अनंत, सिग्माचं चिन्ह दिलंय आणि याचा संबंध पुढे दाखवलाय, पुढे रिकामी चौकट दिली आहे आणि म्हटलंय एडी बरोबर शून्य, म्हणजे शून्य इलॅस्टिसिटी। मग या चौकटीमध्ये उत्तर काय येईल, इथे जसं संपूर्ण लवचिक मागणी वक्र म्हटलेलं आहे तर इथे टाईप करताना अ शब्द राहिलाय, संपूर्ण अलौचिक शून्य, संपूर्ण इथे अ म्हणा, संपूर्ण अलौचिक मागणी वक्र म्हणजे शून्य, मागणीची लवचिकता किती आहे शून्य, ईडी बरोबर शून्य आहे म्हणून इथे येणार आहे संपूर्ण अलौचिक मागणी वक्र, माझ्याकडून टाईप करताना अ शब्द राहिलाय। दोन, परिवलयाचा मागणी वक्र आणि रिकामी जागा दिलेली आहे चौकट आणि पुढे म्हटलंय क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र तो कमी लवचिक मागणी वक्र असतो, क्ष अक्षाकडे झुकणारा कमी लवचिक, म्हणजे परिवलयाचा केव्हा बनतो, परिवलयाचा याचा अर्थ तो दोन्हीकडे समान अंतर असतं, त्याला एकक लवचिक मागणी वक्र म्हणतात, म्हणजे जेवढा किमतीमध्ये बदल होतो तेवढाच मागणीमध्ये बदल होतो, म्हणून त्याला एकक लवचिक मागणीचा वक्र परिवलयाचा वक्र असं म्हणतात। तीन, सरळ रेषेतील मागणी वक्र, सरळ रेषेतला जो मागणी वक्र आहे त्याला लिनियर मागणी वक्र म्हणतात, पा हे शब्द लक्षात ठेवा, नवीन आलाय शब्द तुम्हाला, हा लिनियर मागणी वक्र म्हणतात। पुढे रिकामी चौकट दिलेली आहे, त्याला अरेखीय मागणी वक्राचा संबंध सांगितलाय, म्हणजे सरळ रेषेतला मागणी वक्र आहे त्याला लिनियर म्हणतात, लिनियर मागणी वक्र, आणि अरेखीय म्हणजे रेषा नाहीये तो अर्धवर्तुळाकार आहे त्याला वक्राकार मागणी वक्र म्हणतात। आपण रेषीय मागणी वक्राचे दोन प्रकार पाहिलेत, एक सरळ रेषेतला, एक असा सरळ रेषेतला पाहिलेला आहे अशा प्रकारे, हा त्याला लिनियर म्हणायचं, आणि एक असा पाहिलेला आहे थोडासा झुकलेला त्याला अरेखीय किंवा वक्राकार गोलाकार असा मागणीचा वक्र म्हणतात। चार, पेन आणि शाई, पेनचा संबंध शाई, एकमेकांच्या पूरक वस्तू, तसं ह्या इथे पूरक वस्तू येईल, इथे चहा आणि कॉफी काय आहेत एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत, तर पेन आणि शाई एकमेकांना कशा आहेत, पूरक वस्तू। पाच, गुणोत्तर पद्धत, मागणीतील शेकडा बदल बरोबर काय, मागणीची लवचिकता छेद किमतीतील शेकडा बदल, हे सूत्र दिलेलं आहे कशाचं, गुणोत्तर पद्धतीने किंमत लवचिकता काढण्याचं, मागणीची लवचिकता काढण्याचं। आणि पुढे इथे रिकामी जागा दिलेली आहे, पुढे सूत्र दिले, बिंदूची मागणी लवचिकता, मागणीची लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणी वक्रावरील बिंदू पासूनचे खालचे अंतर छेद
माकणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर, मग चौकटीमध्ये काय येईल? तर बिंदू पद्धतीचं सूत्र आहे हे, बिंदू किंवा भूमिती पद्धती ते उत्तर येणार आहे. त्याचं सूत्र दिलेलं आहे हे. एक एक गुणांच्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असा येतो. यानंतर आता तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, विधान आणि तर्क प्रश्न. पहा की तुम्हाला दोन विधानं दिलेली असतील, त्यांच्यातला संबंध लावायचा आहे. चूक बरोबर कोणता आहे, एकमेकांच्यावर अवलंबून आहेत का, असे तर्क विधान दिलेले आहेत तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला पुढे जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असेल तर त्या ठिकाणी असे प्रश्न नेहमी पडतात. मग त्याचा सराव व्हावा म्हणून काही गुण यासाठी राखून ठेवलेले आहेत. चला तर पाहूया कशा प्रकारे तर्क विधान आणि त्याचा संबंध लावायचा आहे. पहिलं विधान दिलेलं आहे, विधान अ म्हटलंय त्याला. अविधान काय दिलंय? तर एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. एका चलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. तर्क विधान ब काय दिलंय? मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवते. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना दर्शवते की मागणीवर किंमत आणि इतर घटकांचा कसा परिणाम होतो. याचा अर्थ काय? तर दोन्ही विधानं सत्य आहेत आणि दोन्ही विधानं सत्य आहेत पण एकमेकांशी काय रिलेशन आहे? तर ब विधान हे अचं योग्य स्पष्टीकरण आहे. ब विधान जे आहे अचं स्पष्टीकरण देतं. कारण का? ते एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे पहिल्या दुसऱ्या विधानावरून लक्षात येतं. म्हणून अचूक पर्याय आहे क. पर्याय अ दिलेला आहे, विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. आता असत्य तर नाहीये म्हणून हे होणार नाही. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. आता पहिलं पण असत्य नाहीये म्हणून हे पण उत्तर येणार नाही. आणि ड दिलंय, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही पण स्पष्टीकरण आहे म्हणून हे पण येणार नाही. म्हणून उत्तर काय आहे? क हे उत्तर आहे. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. क्रमांक 2 विधान पाहूया. विधान अ काय दिलंय? एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. आपण चहा कॉफीचं उदाहरण पाहिलं की नाही? चहाची किंमत बदलली तर कॉफीच्या मागणीवर परिणाम होतो. म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदल दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल घडवतो हे विधान तर बरोबर आहे. तर्क विधान ब, उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न बदललं तर वस्तूची मागणी सुद्धा बदलते. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत, काहीच फरक पडत नाहीये म्हणून. पण आता ही एकमेकांशी संबंधित मात्र विधानं नाहीयेत बरं का, हे लक्षात घ्या. पहिलं पर्याय पाहू. विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे हे पण होणार नाही. ब, विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे हे पण चुके. कारण दोन्ही सत्य आहेत, इथं एक एक असत्य म्हटलंय. क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे पण नाहीये हे पण होणार नाही. कारण अ आणि ब दोन्ही एकमेकांशी रिलेटेड नाहीये. पहिलं एका वस्तूच्या किमतीतील बदल म्हटलंय, इकडे उत्पन्नातला बदल म्हटलंय. म्हणजेच काय? ड पर्याय बरोबर आहे. दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. पुढचं विधान पाहूया, क्रमांक 3. विधान अ, कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. कमी लवचिकता म्हणजे एकापेक्षा कमी असते. विधान बरोबर आहे. विधान ब पाहू, किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि एकमेकांशी संबंधित आहेत. पर्याय पाहूया. अ, विधान अ सत्य आहे आणि ब असत्य हे पर्याय होणार नाही. ब, विधान अ असत्य आहे आणि ब सत्य हे पण होणार नाही. क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे आणि हा अचूक पर्याय आहे आपल्या उत्तराचा क. आणि ड मध्ये म्हटले, दोन्ही सत्य असून विधान ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही तर हे विधान चूक आहे. म्हणजे पर्याय आहे आपला क. क्रमांक 5 प्रश्न आहे, फरक स्पष्ट करायचा आहे. क्रमांक 1, अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. 2, संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. आता एक लक्षात घ्या मुलांनो, फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत. म्हणजे याला 2 गुण, याला 2 गुण, असे 3 फरक लिहायचे. मग फरक लिहिताना केवळ 2 किंवा 3 मुद्दे लिहा.
तुम्ही सहा मुद्दे लिहिले तर सहा गुण मिळणार नाहीयेत, म्हणून एका फरकाचे दोन किंवा तीनच मुद्दे लिहा. पहिला फरक आहे अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. एका रकाण्यामध्ये लिहायचं अधिक लवचिक मागणी, दुसऱ्या रकाण्यात लिहायचं कमी लवचिक मागणी, आणि जो फरक लिहायचा आहे त्यातला पहिल्यांदा अर्थ व्याख्या अशा प्रकारचा मुद्दा घ्यायचा. आता आपण अधिक लवचिक मागणीच्या बाबत अर्थ पाहूया. वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण अधिक असल्यास अशा मागणीस अधिक लवचिक मागणी म्हणतात. म्हणजे किमतीतला बदल थोडा असतो, त्यापेक्षा मागणीत बदल जास्त होतो, म्हणून अधिक लवचिक मागणी म्हणतात. कमी लवचिकच्या भागामध्ये काय लिहायचं? वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण कमी असल्यास अशा मागणीस कमी लवचिक मागणी म्हणतात. म्हणजे किमतीतला बदल जास्त होतो आणि मागणीतला बदल कमी होतो, म्हणून त्याला कमी लवचिक मागणी असे म्हणतात. अर्थ लिहिला की तुम्हाला एक गुण मिळेल. फरकाचा दुसरा मुद्दा लिहायचा, लवचिकतेचं सूत्र लिहा किंवा आकृती काढली तरी चालेल. फरकासाठी दुसरा मुद्दा तुम्ही कोणताही लिहू शकता. अधिक लवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य एकापेक्षा अधिक असते. मागणीच्या लवचिकतेचं मूल्य एकापेक्षा जास्त, एडी ग्रेटर दॅन वन हे सूत्र लिहायचं. दुसऱ्या भागात कमी लवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य एकापेक्षा कमी असते, सूत्र लिहायचं एडी लेस दॅन वन. अशा प्रकारे दोन गुणांच्या साठी दोनच मुद्दे लिहा. फार खात्री नसेल, एखादा चुकेल असं वाटलं तर तिसरा मुद्दा लिहा. दुसरा फरक आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलौचिक मागणी. अर्थ लिहायचा आहे फरकामध्ये पहिल्यांदा. वस्तूच्या किमतीतील अल्पशा शेकडा बदलामुळे किंवा वस्तूच्या किमतीत कोणताही बदल न होताही वस्तूच्या मागणीत अनंत बदल होत असेल तर अशा मागणी संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. संपूर्ण लवचिक मागणी अनंत बदल होतो. सिग्माचं चिन्ह तिथे आहे. दुसऱ्या भागात लिहायचं संपूर्ण अलौचिक मागणी. वस्तूच्या किमतीत शेकडा बदल होऊ नये, वस्तूच्या मागणीत कोणताही बदल होत नसेल तर अशा मागणी संपूर्ण अलौचिक मागणी म्हणतात. म्हणजे किंमत किती बदलली तरी मागणीमध्ये बदल होत नाही, ती संपूर्ण अलौचिक, एडी बरोबर शून्य असते. दुसरा मुद्दा लिहायचा लवचिकतेचे मूल्य. संपूर्ण लवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य अनंत असते हे सूत्र आहे, एडी बरोबर सिग्मा किंवा अनंत. संपूर्ण अलौचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य शून्य असते, एडी बरोबर शून्य. किंवा तुम्ही इथे आकृती काढली तरी चालेल. अशा प्रकारे हे झाली अनंत लवचिकता, आणि इकडे जर आकृती काढली तर ही झाली अलौचिकता. अशा प्रकारे दोन्ही आकृत्या जरी काढल्या तरी चालेल, आकृत्या काढणं तर नेहमीच उत्तम. प्रश्न क्रमांक सहावा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता पहा इथं दोन प्रश्न आहेत, मी ते लाल अक्षरात करून ठेवलेले आहेत. याचं कारण असं की हा जो घटक आहे या वर्षी तुम्हाला वगळलेला आहे कोरोनाच्या महामारीमुळे, अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही म्हणून. पहिला प्रश्न आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. दोन, मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. तीन, मागणीच्या लवचिकतेचे महत्व विशद करा. आता पहा हा जो प्रश्न आहे हा एक आणि हा एक हे दोन्ही प्रश्न यावर्षी वगळलेले आहेत. वगळले याचा अर्थ काय, ते यावर परीक्षेत प्रश्न येणार नाही, पण त्याचा अभ्यास करायचा नाही की ते शिकवायचे नाही असा अर्थ आपण घ्यायचाच नाही. आपण अभ्यास करायला काहीच हरकत नसावी, परीक्षेला त्यावर प्रश्न येणार नाही. चला या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न पहिला, मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक स्पष्ट करा. मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक स्पष्ट करा याचा अर्थ मागणी कोणकोण मागणीची लवचिकता कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते ते घटक स्पष्ट करायचे. त्यातला पहिला घटक आहे वस्तूचे स्वरूप. मागणीची लवचिकता वस्तूच्या स्वरूपानुसार निर्धारित होते. वस्तूंच्या स्वरूपानुसार वस्तूंचे जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू, चैनीच्या वस्तू अशा प्रकारात वर्गीकरण करता येते. मीठ, औषधे, अन्नधान्ये इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. या उलट चारचाकी गाड्या, सुगंधी द्रव्ये, दागदागिने यासारख्या सुखसोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंची मागणी तुलनेने अधिक लवचिक असते. दुसरा मुद्दा, पर्यायी वस्तूंची उपलब्धता. एखाद्या वस्तूला बाजारात विविध पर्याय उपलब्ध असतील तर अशा वस्तूंची मागणी अधिक लवचिक असते. उदाहरणार्थ शीतपेयांची मागणी.
या उलट एखाद्या वस्तूला बाजारात विविध पर्याय उपलब्ध नसतील तर अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ मिठाची मागणी. तीन, वस्तूंचे उपयोग. एखाद्या वस्तूचे तुलनेने कमी उपयोग असतील तर अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ विशिष्ट पालेभाजीची मागणी. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचे विविध उपयोग असतील तर अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ विजेची मागणी. चार, व्यसनाच्या वस्तू किंवा सवय. एखाद्या वस्तूचा उपभोग घेण्याचे व्यसन किंवा सवय असेल तर अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ अंमली पदार्थांची मागणी. या उलट एखाद्या वस्तूचा उपभोग घेण्याचे व्यसन किंवा सवय नसेल तर अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ बिस्किटांची मागणी. पाच, टिकाऊपणा. एखादी वस्तू अधिक टिकाऊ स्वरूपाची असल्यास अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ धुलाई यंत्र, दूरदर्शन संच इत्यादी वस्तूंची मागणी. या उलट एखादी वस्तू कमी टिकाऊ स्वरूपाची असल्यास म्हणजे नाशवंत असल्यास अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ दूध, अंडे इत्यादी वस्तूंची मागणी. सहा, पूरक वस्तू. एखादी गरज पूर्ण करण्यासाठी एकाहून अधिक वस्तूंची एकत्रितरित्या मागणी केली जाते, त्यामुळे पूरक वस्तूंची व्यक्तिगत स्वरूपाची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ मोबाईल आणि सिम कार्ड या वस्तूंची व्यक्तिगत स्वरूपाची मागणी कमी लवचिक असते. या उलट ज्या वस्तू एकमेकांना पूरक नसतात अशा वस्तूंची व्यक्तिगत मागणी अधिक लवचिक असते. उदाहरणार्थ मासिके आणि शीतपेये या वस्तूंची व्यक्तिगत स्वरूपाची मागणी. क्रमांक सात, उपभोक्त्याचे उत्पन्न. उपभोक्त्याची उत्पन्न पातळी उच्च असल्यास वस्तूंची व सेवांची मागणी कमी लवचिक असते. या उलट उपभोक्त्याची उत्पन्न पातळी कमी असल्यास वस्तूंची व सेवांची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ श्रीमंत व्यक्तीने केलेली वस्तूंची व सेवांची मागणी कमी लवचिक असते. या उलट गरीब व्यक्तीने केलेली वस्तूंची व सेवांची मागणी जास्त लवचिक असते. आठ, गरजेची तीव्रता. एखाद्या वस्तूची गरज अधिक तीव्र असल्यास म्हणजेच एखाद्या वस्तूचा उपभोग पुढे ढकलणे शक्य नसल्यास अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ औषधांची मागणी. या उलट एखाद्या वस्तूची गरज कमी तीव्र असल्यास म्हणजेच एखाद्या वस्तूचा उपभोग पुढे ढकलणे शक्य असल्यास अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ संगणकांची मागणी. नऊ, कालावधी. अल्पकाळात उपभोक्त्याची एखाद्या विशिष्ट वस्तूसाठी असणारी मागणी कमी लवचिक असू शकते. दीर्घकाळात उपभोक्ता स्वस्त व पर्यायी वस्तूंची मागणी करू शकतो. परिणामी दीर्घकाळात मूळ वस्तूची मागणी अधिक लवचिक होऊ शकते. अशा प्रकारे नऊ घटक आहेत आणि त्यापैकी चार गुणांना प्रश्न आला तर पाच घटक लिहायचे, आठ गुणांना प्रश्न आला तर सर्व घटक लिहायचे. प्रश्न क्रमांक दोन, मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. उत्तरामध्ये पहिला मुद्दा दिलाय, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट केली. वस्तूवरील एकूण खर्च रुपयामध्ये म्हणजे वस्तूची किंमत रुपये गुणिले वस्तूची मागणी नग संख्येत होय. या पद्धतीत एखाद्या वस्तूच्या मूळ किमतीला वस्तूवर होणारा मूळ एकूण खर्च आणि एखाद्या वस्तूच्या बदललेल्या किमतीमुळे वस्तूवर होणारा बदललेला एकूण खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते. ही पद्धत पुढील कोष्टकाद्वारे स्पष्ट करता येते. हे कोष्टक अतिशय आवश्यक आहे, ते लिहायचंच. इथे रकाण्यामध्ये वस्तू दिलेल्या आहेत अ आ आणि किंमत दिलेली आहे 10, 20, 30, 40, 50, 60. मागणी दिलेली आहे प्रत्येक नगाला 6, 5, 4, 3, 2, 1. एकूण खर्च दिलाय रुपयामध्ये 60, 100, 120, 120, 100 आणि 60. आणि मागणीची लवचिकता दिलेली आहे एकापेक्षा कमी म्हणजे कमी लवचिक मागणी. इथे एक लवचिक मागणी आणि इथे एकापेक्षा जास्त लवचिक मागणी. पहा, एकापेक्षा कमी लवचिक मागणी केव्हा होते की किंमत वाढलेली आहे, खर्चही वाढलेला आहे. किंमत कमी झाली, खर्चही कमी झाला म्हणजेच कमी लवचिक मागणी. आणि इथे किंमत वाढली, खर्च कायम, किंमत कमी झाली, खर्च कायम म्हणजे एक लवचिकता. पुढच्या रेखाण्यामध्ये ही वस्तूच्या बाबत
किंमत वाढली खर्च कमी झाला, किंमत कमी झाली खर्च वाढला, व्यस्त संबंध म्हणजे एकापेक्षा जास्त लवचिकता, हा तक्ता लिहिणं आवश्यक आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण पण थोडक्यात करायचं. कमी लवचिक मागणीचं स्पष्टीकरण पाहू आपण. जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे वस्तूवर केला जाणारा एकूण खर्चही कमी होतो, किंवा वस्तूची किंमत जास्त झाल्यामुळे वस्तूवर केला जाणारा एकूण खर्चही जास्त होतो, तेव्हा त्या मागणीस कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ वरील कोष्टकात जेव्हा अ या वस्तूची किंमत 20 पासून 10 रुपये कमी होते, तेव्हा अ वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च 100 रुपयापासून 60 पर्यंत कमी होतो. तसेच या उलट अ वस्तूची किंमत 10 रुपयापासून 20 पर्यंत वाढते, तेव्हा अ वस्तूवर केला जाणारा एकूण खर्चही 60 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत वाढतो. कमी लवचिक मागणीत वस्तूची किंमत आणि वस्तूवरील एकूण खर्च समसंबंध असतो. 3. एकक लवचिक मागणी. जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे किंवा जास्त झाल्यामुळे वस्तूवर केल्या जाणाऱ्या एकूण खर्चात बदल होत नाही, म्हणजेच एकूण खर्च स्थिर राहतो, तेव्हा त्या मागणीस एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ वरील कोष्टकात जेव्हा आ वस्तूची किंमत 40 पासून 30 पर्यंत कमी होते, तेव्हा आ वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च 120 एवढा स्थिर राहतो. तसेच या उलट आ वस्तूची किंमत 30 पासून 40 रुपयापर्यंत वाढते, तेव्हा आ वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च 120 एवढा स्थिर राहतो, म्हणजे ती एकक लवचिक मागणी आहे. आता पाहूया जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च वाढतो, किंवा या उलट वस्तूची किंमत जास्त झाल्यामुळे वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च कमी होतो, तेव्हा या मागणी जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ वरील कोष्टकात जेव्हा ई या वस्तूची किंमत 60 पासून 50 रुपयापर्यंत कमी होते, तेव्हा ई या वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च 60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत वाढतो. तसेच या उलट ई वस्तूची किंमत 50 रुपयापासून 60 पर्यंत वाढते, तेव्हा ई या वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च 100 पासून 60 रुपयेपर्यंत कमी होतो. जास्त लवचिक मागणीत वस्तूची किंमत आणि वस्तूवरील एकूण खर्च यात व्यस्त संबंध असतो कि विषम संबंध असतो, एवढं लिहायचं आहे. प्रश्न 3. मागणीच्या लवचिकतेचे महत्व विशद करा. किती गुणांना प्रश्न आहे त्यावरून किती मुद्दे लिहायचे हे ठरवायचं. पहिला मुद्दा, उत्पादकास उपयुक्त. उत्पादकास वस्तूचे किंमत विषयक धोरण ठरवताना मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची मागणी कमी लवचिक असेल तर उत्पादक अशा वस्तूंची किंमत वाढवू शकतो व त्याद्वारे अधिक नफा मिळवू शकतो. या उलट उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची मागणी अधिक लवचिक असेल तर उत्पादक अशा वस्तूंची किंमत तुलनेने कमी ठेवून वस्तूंच्या एकूण विक्रीच्या वाढीवर भर देऊन त्याद्वारे अधिक नफा प्राप्त करू शकतो. 2. शासनास उपयुक्त. शासनास म्हणजेच अर्थमंत्र्यास वस्तू व सेवांवरील करांचे धोरण ठरवताना मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. ज्या वस्तूंची आणि सेवांची मागणी कमी लवचिक असते अशा वस्तूंवर सेवांवर शासन अधिक कर आकारणी करू शकते व त्याद्वारे शासकीय महसुलात वाढ करणे शक्य होते. उदाहरणार्थ व्यसन पूर्ण करणाऱ्या दारू सिगारेट यासारख्या वस्तूंवर अधिक कर आकारून महसूल प्राप्ती. या उलट ज्या वस्तूंची व सेवांची मागणी अधिक लवचिक असते अशा वस्तूंवर सेवांवर शासन तुलनेने कमी कर आकारून त्याद्वारे अशा वस्तूंच्या व सेवांच्या एकूण विक्रीच्या वाढीवर भर देऊन त्याद्वारे कराद्वारे अधिक प्रमाणात महसूल प्राप्त करू शकते. 3. उत्पादन घटकांचे मोबदले ठरवताना उपयुक्त. उत्पादक घटकांचे मोबदले ठरवताना मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. ज्या उत्पादक घटकांची मागणी कमी लवचिक असते अशा उत्पादन घटकांना अधिक मोबदले प्राप्त करून घेणे शक्य होते. उदाहरणार्थ बौद्धिक कौशल्यावर आधारित कार्य करणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यास अधिक पगार प्राप्त करून घेणे शक्य असते. या उलट ज्या उत्पादक घटकांची मागणी अधिक लवचिक असते अशा उत्पादक घटकास कमी मोबदले स्वीकारावे लागतात. उदाहरणार्थ शारीरिक मेहनतीचे कार्य करणाऱ्या अकुशल मजुरास कमी रोजंदारी स्वीकारावी लागते. 4. विदेशी व्यापारात उपयुक्त. आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी निश्चित करताना तसेच देशाचे आयात निर्यात धोरण ठरवताना
मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. देशात उत्पादित झालेल्या वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कमी लवचिक असेल तर जास्त किंमत आकारून अशा वस्तूंची अधिक प्रमाणात निर्यात करणे शक्य असते. या उलट परदेशात उत्पादित झालेल्या वस्तूंची देशातील बाजारपेठेत मागणी जास्त लवचिक असेल तर अधिक आयात कर आकारून अशा वस्तूंची मर्यादित प्रमाणात आयात करणे शक्य असते. पाच, सार्वजनिक सुविधतेत म्हणजेच विविध वस्तूंचे उत्पादन व विक्री बाबतच्या क्षेत्रवार नियोजन करणं म्हणजे सार्वजनिक सेवा निर्माण करण्यात किंवा देण्यामध्ये उपयुक्तता मागणीच्या लवचिकतेची आहे. सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत निर्णय घेताना किंवा मिश्र अर्थव्यवस्थेत विविध वस्तूंच्या उत्पादन व विक्री बाबत क्षेत्रवार नियोजनात मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. उपभोक्त्याचे आर्थिक शोषण होऊ नये व त्यांना महत्तम समाधान मिळावे यासाठी कमी लवचिक मागणी असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व सेवांचे उत्पादन व विक्री बाबतचे निर्णय शासनामार्फत घेतले जातात. उदाहरणार्थ रेल्वे सुविधा, अशा वस्तू व सेवा पुरवताना सरकार अशा उद्योगाचे राष्ट्रीयकरण करते किंवा अशा वस्तू व सेवांचे उत्पादन करणाऱ्या खाजगी उत्पादन संस्थांना अनुदान देते. या उलट जास्त लवचिक मागणी असणाऱ्या वस्तू किंवा सेवांच्या उत्पादन व विक्री बाबतचे निर्णय घेण्यासाठी शासन खाजगी क्षेत्रास परवानगी देते. सहा, उत्पन्नातील खर्चाच्या प्रमाणानुसार उपभोगाचे निर्णय घेण्यात उपयुक्त. उत्पन्नातील खर्चाच्या प्रमाणानुसार उपभोगाचे निर्णय घेण्यात मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असल्यास अशा वस्तूची मागणी कमी लवचिक असते व उपभोक्त्याला अशा वस्तूच्या स्थिर प्रमाणात उपभोग ठेवणे शक्य होते. उदाहरणार्थ वर्तमानपत्राचा उपभोग. या उलट वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण अधिक असल्यास अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते व उपभोक्त्याला अशा वस्तूच्या उपभोगावरील खर्चाचे नियोजन करणे शक्य होते. उदाहरणार्थ चैनीच्या वस्तूंवरील खर्चानुसार नियोजनबद्ध उपभोग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की उत्तरामध्ये कोणतेही चारच मुद्दे लिहायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक सातवा आहे, खालील आकृतींचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. चार चार गुणांच्यासाठी असे प्रश्न येतात. आकृतीचं निरीक्षण करून उत्तर लिहायचे. पहा, इथे खालील मागणी वक्रांची मागणीची लवचिकता ओळखायची आहे. पहा, आता इथे चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि मी इथे उत्तर लिहून ठेवलेली आहेत की ही आहे. पहा, इथे उभा वक्र दाखवलेला आहे म्हणजे इलॅस्टिसिटी, मागणीची लवचिकता किती आहे? शून्य. किंमत बदलली तरी मागणी बदलत नाही. हा उभा वक्र या अक्षाला समांतर आहे म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? झिरो. नंतर हा आडवा वक्र दाखवतो अनंत लवचिकता. लक्षात आलंय, हा अनंत लवचिकतेचा वक्र आहे. आणि हा पहा, क क बदल आणि म म बदल समान आहे, याचा अर्थ इलॅस्टिसिटी डिमांड किती? एक. किमतीतला बदल आणि मागणीतला बदल सारखा आहे. आणि इथे पहा, इलॅस्टिसिटी एकापेक्षा जास्त आहे म्हणजे किमतीतला क क एक बदल कमी आहे आणि ब पासून ब एक बदल जास्त आहे म्हणजे इलॅस्टिसिटी कशी आहे? एकापेक्षा जास्त लवचिकता आहे. आता पाहूया प्रश्न विचारलाय. आकृतीमधील म म हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा आणि त्याची कारणे स्पष्ट करा. विधानं सत्य आहेत की असत्य आहेत ती पण सांगायची आणि त्याची कारणं पण लिहायची. आता पहा पहिली आकृती. आता पहिली जी आहे ती सत्य आहे आणि फक्त एकच यातलं चौथं जे विधान आहे ते चुकीचं आहे. पहा, आता काय सांगितलंय? पहिलं विधान म दोन या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. पहिलं विधान जे आहे ते चुकलेलं आहे, पण चुकलेलं आहे हे पण चुकलेलं आहे आणि हे तिसरं पण चुकलेलं आहे. फक्त हे बरोबर आहे की म बिंदूवर मागणी पूर्ण लवचिक आहे. हा म बिंदू आहे आणि तो पूर्ण लवचिक आहे, बरोबर आहे. म दो तीन बिंदूवर इथली जी मागणी हे चूक आहे. म एक बिंदूवरच दिलंय विधान ते पण चूक आहे आणि म दोन वरच दिलेलं हे सगळे विधान ही चूकच आहे. फक्त एकच विधान चौथं बरोबर आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. आता एक, विधान एक, म तीन या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. उत्तर असत्य. कारण म म या रेषीय मागणी वक्रावरील म तीन म चार हे अंतर म तीन म पेक्षा कमी आहे. म्हणजेच
म तीन हा बिंदू क्ष अक्षाच्या अधिक जवळ आहे, म्हणजेच म तीन या बिंदूवर मागणी अधिक लवचिक नसून कमी लवचिक आहे. दोन, विधान दोन, म एक या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे, असत्य. कारण म म या रेषीय मागणी वक्रावरील म एक म चार हे अंतर म एक म पेक्षा जास्त आहे, म्हणजेच म एक हा बिंदू य अक्षाच्या अधिक जवळ आहे, म्हणजेच म एक हा बिंदू य आणि क्ष अक्षापासून नाही, म्हणून म एक बिंदूवर मागणी एकक लवचिक नसून जास्त लवचिक आहे. तिसरं विधान, म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे, असत्य. उत्तर, कारण काय, म म या रेषीय मागणी वक्रावरील म दोन म चार हे अंतर म दोन म इतकेच आहे, म्हणजेच म दोन हा बिंदू य आणि क्ष अक्षापासून समदूर आहे, त्यामुळे म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक नसून एकक लवचिक आहे. चार, म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे, सत्य. म म या रेषीय मागणी वक्रावरील म बिंदूच्या ठिकाणी मागणी वक्राचा म म चार हा खालील भाग आहे व म या बिंदूच्या वर मागणी वक्राचा कोणताही भाग नाही, म्हणजेच म म चार हे अंतर जास्त व म बिंदूच्या वरील भागाचे अंतर कमी म्हणजे शून्य आहे, म्हणजेच म दोन हा बिंदू य अक्षावर आहे, त्यामुळे म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे. अशा प्रकारे एक एक गुणांच्या साठी या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. धन्यवाद, अभ्यासासाठी शुभेच्छा.